काय झालं? नमस्कार सर. काय डिस्टर्ब झाला एवढा? सर डिस्टर्ब नाही सर, मी ऍक्च्युली मला आता सध्या ना असं वाटतं स्वप्न पडलंय. मला मी खूप मोठा फॅन आहे सर तुमचा राज साहेब, आणि तुमचा खूप मोठा फॅन आहे ऍक्च्युली. बोललास ते खरं बोलला आहे. हो सर, मलाही एक मिनिटासाठी असं वाटलं की पटकन तुझ्या या विषयात व्हिडिओ बनवून ही तरुणांची महाराष्ट्रातली परिस्थिती असं बोललं पाहिजे. सर खूप छान बोललास तू. खरं आहे ऍक्च्युली. सर कसं सांगतो तुम्हाला, ऍक्च्युली ना मला ना ऍक्च्युली माझ्यामध्ये हा जो निडरपणा आहे ना, हा मी ना ऍक्च्युली लहानपणापासून राज साहेबांनाच पाहतोय. मला ऍक्च्युली माझे तुम्ही पोस्ट पण पाहिला ना, इट्स ओनली फॉर एमएनएस, कारण की मी एवढा प्रभावित आहे ना त्या गोष्टीपासून. बरेच सारे मुद्दे आहेत आपले, पण ते मुद्दे ना आपल्या कॉमन पब्लिकला कळत नाहीयेत, माणसांना कळत नाहीयेत. अरे का तुम्ही लोक जे पॉलिटिक्स करतात तुम्ही त्यांना का निवडून देतात, जी लोक कामं करणारी आहेत त्या लोकांना तुम्ही का निवडून देत नाही, ह्या सगळ्या गोष्टींना कधीतरी मनात खूप खातात. आणि कुठल्याही तुमच्या जवळ जी अडचण येते त्यावेळेस ऍम्ब्युलन्स उभी राहते आमची. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना सर, सिरियसली म्हणजे. आणि आता तर मला ना सर वाटतं आज बोललास ते मला खूप आवडलं, आणि मला असं वाटलं की एक सर्वसामान्य माणसाची ही व्यथा आहे, आणि ही खरी व्यथा आहे, कारण ज्या तळकळीने तू ते सगळं सांगत होतास तो मला असं वाटलं की यात तुझा निरागसपणा आहे. तुला जे आता जे काही भोगाव तू भोगतोयस ते तू बोलला, तो नर्वस होऊ नकोस. नाही आयुष्यात अशा अशा फेस मधून जावं लागतं. तुला आयुष्यात कुठेही गरज लागली मला कॉल करायचं, मी तुझ्या सोबत. सर चालेल सर. ऍक्च्युली सर कसं आहे माहितीये का, मी लास्ट 1.5 वर्ष झालं सर घरीच आहे. बाबा रिक्षा चालवतात, बायपास पेशंट आहे सर. ह्या वयात मला असं वाटत नाही की बाबांना रिक्षा चालवून द्यावी, त्यामुळे मी सर घराच्या बाहेर निघायला सुरुवात केली. आता कुठे कामाला लागलं सर? आता मी स्टर्लिंग अँड विल्सन मध्ये जॉबला लागलोय, सिनियर फायर इंजिनियर. सर आमची कंपनी तशी मुंबईमध्ये चेंबूरमध्ये आहे, पण मला साईट दिली लोधा पार्क परेलला सर. आणि मी राहतो सर कल्याणला, मुरबाड च्या जवळ एक गाव आहे, वरप म्हणून एक गाव आहे, तिथे राहतो सर. तर तिथून सर वरपला राहिलास तू? हो सर बरोबर, वरपला. तुला मी आपला रेल्वे युनियनचा अध्यक्ष आहे त्याचा नंबर देतो. ओके, उद्यापासून तुला कुठेही अडवलं तर त्यांना फोन करायचं, ते तुला मदत करतील. आपल्या टीसी युनियनचे जे अध्यक्ष त्यांचा नंबर देतो, मी त्यांच्याशी बोलून घेतो लगेच. कुठेही तुला अडवलं तर त्यांना कॉल लावून द्यायचं, ते तुला मदत करतील. ओके सर चालेल सर, थँक्यू सो मच. काळजी घे, पुन्हा सांगतो नर्वस व्हायचं नाही. नाही सर, थँक्यू सो मच सर. थँक्यू सर. चल बाय बाय सर, टेक केअर सर.